जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथे रानभाज्या प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनातून पालेभाज्या घ्या मुखी आरोग्य ठेवा सुखी हा संदेश देण्यात आला. या प्रदर्शनात रानभाज्यांचे विविध प्रकार त्यांचे आपल्या शरीरासाठी असणारे फायदे हे विद्यार्थी वर्गाला समजविण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा विद्या बांबर्डेकर, ग्रामपंचायत सदस्य तिवरेकर, शिक्षक वृंद, विद्यार्थी वर्गाचे पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. एक पानाची भाजी, अंबाडी, शेवगा, टाकळा, अळू, कणगी, ओवा, अळंबी, सुरण, भारंगी, मोहरी, कुरड, काटला फागला या रानभाज्या या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे देऊळवाडी ची मी शाळा व्यवस्थापन समितीची अध्यक्ष सौ विद्या विश्वनाथ बांबर्डेकर ही आज तुम्हाला सांगत आहे की देऊळवाडीतील मुलांनी वेगवेगळ्या रानभाज्याचं प्रदर्शन केलेलं आहे. त्या रानभाज्यांची मी तुम्हाला नावं सांगत आहे. एक आहे शेवग्याची भाजी, दुसरी आंबाडा भाजी, इलायची टायकाळा भाजी, सुरण भाजी, कुरडू भाजी, पेवगा भाजी, काटला फागला भाजी, गोटीची वेल, मोहरी भाजी, अळंबी, ओव्याची पानं, सुरण भाजी, भारंगी, अळू, एका पानाची भाजी, कुरत कंदी भाजी व अळूवड्याची पानं. अशी मुलांनी छानपैकी रानभाज्यांचं प्रदर्शन केलेलं आहे. त्यातील मी एका भाजीचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगत आहे. ही आहे एका पानाची भाजी. ही एका पानाची भाजी तुम्ही कांदा, तेल, मिरची घालून जरी केलात तरी छान लागते. त्याची तुम्ही भजी जरी देखील केलात तरी छान लागते. एक दिवस तुम्ही मुलांना ह्याची भाजी करून घाला, तुम्हीही टेस्ट करा, छान लागेल असं या भाजीचं वैशिष्ट्य आहे. ही भाजी तुम्हाला खूप कमी प्रमाणात मिळते आणि ह्या अशा या रानभाज्या तुम्ही मुलांना खरोखरच करून घाला. या भाजीचे वैशिष्ट्य मुलांना खरोखर चांगलं आहे. त्याच्यापासून मुलांना कॅल्शियम वगैरे मिळते. ब्युरो न्यूज सिंधू, रिपोर्टर लाईव्ह, कुडाळ.